न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। CBS ते शरणपूर रस्त्याचं सुरू असलेले काम पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम पावसाळ्यात न करण्याची नाशिक वाचवा समितीची मागणी। नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर खड्डे व उघडे चेंबर्स व खुल्या नाले आहे। पावसामुळे चिखल माती व पाणी यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडून येत असून अनेक नागरिक जखमी व मृत्युमुखी पडले। CBS शरणपूर रोड हा अनेक दिवसांपासून रस्त्याचा प्रकल्प चालू आहे। सदर रस्त्याच्या कामामुळे एका बाजूच्या रस्त्यावर दोन्ही बाजूचा ताण पडल्याने व तो रस्ता सुरक्षित नसून मोठ्या प्रमाणावर खड्डे व माती यामुळे तेथे वारंवार अपघात घडत आहे। यावर ताबडतोब उपाययोजना होणे गरजेचे असल्याचं नाशिक वाचवा समितीचे प्रमुख माजी सभागृह नेता राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून नाशिक महानगरपालिका प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार यांची भेट घेऊन सदरचा रस्ता नगर रचना विभागाच्या मदतीने लांबी रुंदी धरून सर्व सर्व्हिस लाईन व त्याच्या सर्व्हिस चेंबर्स सारख्या गृहित धरून आखण्यात आलेल्या रस्त्याच्या नाकाशाची काटेकोर अंमलबजावणी करून रस्ता करण्यात यावा, असलेले अतिक्रमण दूर करून कायमस्वरूपी रस्ता मोठा करण्यात यावा, तसेच त्यात कोणती तडजोड करू नये। कामाला विलंब होत असल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून अतिशय गजबजलेल्या शाळा कॉलेज महाविद्यालय बँका व प्रशासकीय इमारती यांचा वावर असलेल्या या मध्यवस्तीतील गजबजलेल्या परिसरामध्ये वाहतुकीचे खूप गंभीर परिणाम झालेले असल्याचं निवेदनात म्हटलंय। CBS ते शरणपूर रोडचे काम सुरू असून या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कुठलेही सूचना फलक लावलेले नाही, तसेच या रस्त्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार याची देखील माहिती नाही आहे। या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। नाशिक महानगरपालिका आयुक्तांकडे हा जो शरणपूर ते CBS हा रस्ता चाललेला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचं कामकाज चालू आहे, परंतु या रस्त्याची परिस्थिती, या रस्त्याच्या लगत सर्व आजूबाजूच्या भागांमध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, हॉस्पिटल्स आहेत, प्रशासकीय इमारती आहे, आणि अशा या गजबजलेल्या या बाजारपेठेमध्ये या रस्त्यातून जाताना आता हे काम चालू आहे। हे काम किती दिवस चालणार आहे, काय चालणार आहे माहीत नाही। त्याचा साधा बोर्डसुद्धा तिथे नाही आहे की या कामाचा कालावधी किती आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, याचा खर्च किती आहे आणि किती दिवस चालणार आहे। आणि म्हणून या गोष्टी जनतेपुढे मांडल्या गेल्या पाहिजेत, कारण हे काम चालू असताना त्या एका भागाची सर्व व्यापारी पेठ आज बंद आहे। गेले 2-4 महिने जी दुकानं बंद आहेत त्यांचे अतिशय अडचणीत आलेले आहेत, आणि याच्या पुढचा जो भाग आता काम चालू होईल तर ते कामाच्या ठिकाणीसुद्धा त्या दुकानांना मर्यादा येणार आहे कामकाजाला। आणि म्हणून ते किती दिवस बंद ठेवायचे किंवा किती दिवस आम्हाला हा त्रास सहन करायचा याची माहिती जरी किमान त्या दुकानदाराला किंवा त्या चालकाला, दुकान चालकाला मिळाली पाहिजे, तिथल्या सोसायट्यांना मिळायला पाहिजे, कारण त्याचं येणं जाणं, पार्किंग या सर्व व्यवस्थेला मर्यादा पडत आहेत। आणि त्याचबरोबर ह्या दोन्ही रस्त्यांचं म्हणजे दुहेरी जी वाहतूक आहे ती आता एकाच एकेरी वाहतुकीने दुहेरी वाहतूक चालू आहे, त्यामुळे तिथे अतिशय खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे, आणि त्याच्यातून ते दोन्ही बाजूची वाहतूक आणि लोकांची ये जा, जनतेची ये जा, आणि त्याच्यामुळे अतिशय अडचण झालेली आहे। आणि खड्ड्यातून व्हेकल छोट्या चालवताना, मोठ्या चालवताना तिथे अपघात होत आहेत, त्या अपघातामध्ये अनेकजण अपघातग्रस्त होत आहेत, त्यांचे हातपाय तुटत आहेत आणि रोज पडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांना या दुःख वेदना जनतेच्या या महापालिकेला समजत आहेत का नाही, अधिकाऱ्यांना त्या दिसत आहेत का नाही, अधिकाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि जनतेला व्यवहारच सोडून दिल्यासारखं असं इथे झालेलं आहे, म्हणून या जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी आज आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे आलो होतो आणि सन्माननीय प्रशासनाला त्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी आहे की ताबडतोबीनी हा रस्ता ताबडतोब ते खड्डेमुक्त करा, आणि या शहरात ते खड्डे मुक्त झालेच पाहिजे, लोकांना होणाऱ्या अडचणी आणि त्रास हा संपवावा आणि हे खड्डेमुक्त नाशिक करावं, लोकांना चांगलं कमीत कमी चालून तर नीट द्या हो, लोकांचे धंदेत पाणी तर नीट ठेवा, ही अशी मागणी आम्ही आज सन्माननीय आयुक्त आणि प्रशासनाला केली आहे। त्यांनी ताबडतोब जर एका गोष्टीची दखल घेतली नाही आणि जर आम्हाला असंच खड्ड्यात ठेवायचं ठरवलं तर निश्चितपणे या अधिकाऱ्यांना सुद्धा आता आम्ही खड्ड्यात आणून देऊ। ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।